बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातील एक बातमी पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. शरद पवारांनी ही बैठक बोलावलेली आहे. सकाळी 11 वाजता वायबी सेंटरमध्ये ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे. भीमा कोरेगाव प्रकरणासह विविध विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या आधी शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे शरद पवार या बैठकीत नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तातडीनं शरद पवारांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. अत्यंत तातडीने ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, शरद पवार यांनी तातडीने ही बैठक बोलावलेली आहे, अर्थात महत्त्वाच्या विषयांवर शरद पवार या बैठकीतून नेत्यांना मार्गदर्शन करणार आहे. नेमकी काय माहिती मिळत आहे? आपल्याला माहिती आहे अमृता की 24 तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे. या अधिवेशनाच्या अगोदर ज्या ज्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत असे मुद्दे सोडवण्यासाठी शरद पवारांनी ही विशेषतः बैठक बोलवली आहे. यामध्ये विशेषतः जो भीमा कोरेगावचा तपास आहे तो एनआयए वर्ग केला. एनआयए हा संपूर्ण तपास दिला गेला. यावर राष्ट्रवादीच्या नेत्याची नाराजी होती. हा तपास महाराष्ट्र सरकारनेच केला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची होती. परंतु हा सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांचा त्यामुळे कुठेतरी नाराजी झाली. आणि अनेक मुद्दे असे होते की गेल्या काही काळामध्ये त्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे आपण पाहिले. जसे काही काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्या त्यावेळेस आम्ही घोषणा केल्या, परंतु त्या पूर्ण होण्यासाठी इतर मंत्र्यांशी किंवा इतर मंत्रिमंडळात कोणत्याही सदस्यांशी चर्चा केली नाही. त्यामुळे कुठेतरी त्या पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की नितीन राऊत यांनी 100 युनिट फ्री करण्याची घोषणा केली, त्यावेळी आपण अर्थमंत्री असलेले अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यामधले मतभेद आपण पाहिले. अशाच पद्धतीचे जे मतभेद आहेत ते कुठेतरी मिटवावे, कारण अधिवेशनाच्या अगोदर या संपूर्ण गोष्टी मिटल्या पाहिजे. या तातडीने शरद पवार यांनी ही बैठक बोलवली आहे. सर्व मंत्र्यांना यावर स्थितीस्थित राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. आणि अशा पद्धतीचे वाद चालून सरकार कशा पद्धतीने चालावं याबाबत शरद पवार मार्गदर्शन या बैठकीमध्ये करणार. नक्कीच अक्षय, अधिवेशनासंदर्भात तर महत्वाच्या विषयांवर चर्चा होईलच. त्यातच भाजपाच्या काल महाअधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी समोरील पक्षाला खुल्लं आव्हान दिलेलं आहे. पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येणार, त्याचबरोबर शरद पवारांवरही मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित टीका केली आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत याही काही विषयांवर प्रत्युत्तर देण्याची तयारी शरद पवारांची असू शकते का? येणाऱ्या अधिवेशनामध्ये भाजप निश्चितपणे आक्रमक होईल यात काही शंका नाही. याचं कारण म्हणजे विविध मुद्द्यावरून भाजप या सरकारला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी अधिवेशनाच्या 2 दिवस अगोदर भाजपचे राज्यस्तरीय आंदोलन करण्याच्या विचारामध्ये आहे. तसं आंदोलन देखील भाजप राज्यस्तरीय करेल. त्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी आहेच की भाजप हे संपूर्ण महाविकास आघाडीला घेण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस भाजपला उत्तर निश्चितपणे देण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी ठाकरे सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी निश्चित करेल. परंतु हे असताना आपल्यामधले आत्मधले मतभेद कुठेतरी मिटले पाहिजे हे मत शरद पवारांचं आहे. त्याचमुळे शरद पवारांनी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक बोलवली आहे की हे मतभेद मिटून सरकार चालवण्यासाठी किंवा जर भाजप एखाद्या गोष्टीला किंवा मुद्द्याला टार्गेट करत असेल तर तो मुद्दा फोडून काढण्यासाठी कशा पद्धतीने सरकार चालवलं पाहिजे या सर्व विषयांवर आजची ही विशेषतः बैठक असणार. नक्कीच अक्षय, आणि याच संदर्भात अधिक अपडेट्स मी आपल्याकडून घेणार आहे. तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची शरद पवार यांनी तातडीनं बैठक बोलावलेली आहे. वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची ही बैठक 11 वाजता सुरू होणार आहे. त्या बैठकीच्या माध्यमातून शरद पवार कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात, त्याचबरोबर येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेमकी भूमिका कशी असणार आहे याबद्दल अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत.